तुम्ही विद्युत घट पाहिला असेल हा विद्युत घट आपण लहान टॉर्चमध्ये संगीत ऐकण्यासाठी किंवा एखादी खेळण्यातली गाडी चालवण्यासाठी वापरला जातो या प्रत्येक कृतीसाठी ऊर्जा लागते ही ऊर्जा विद्युत घटाकडून घेतली जाते घटामध्ये ही ऊर्जा कुठून येते खर तर घट हा रासायनिक आणि त्याच्याशी संबंधित घटकांनी बनलेला आहे तुम्ही विद्युत घटामध्ये रासायनिक ऊर्जेचे रूपांतर इलेक्ट्रिक ऊर्जेत केले जाते यामध्ये दोन प्लेट आणि एक रॉड असतो ज्यामध्ये द्रव पदार्थ भरलेला असतो धातूच्या तबकड्यांना इलेक्ट्रॉड असे म्हणतात या तबकड्यांमुळे ऊर्जा आत येऊ आण शकते आणि बाहेर जाऊ शकते धनभारीत इलेक्ट्रॉडला कॅथॉड असे म्हणतात ऋण प्रभारित इलेक्ट्रॉडला कॅनॉड असे म्हणतात या घटात असणारे द्रव हे वीज वाहक असते विद्युत घट हे अनेक प्रकारामध्ये आणि आकारामध्ये आढळतात काही घटांमध्ये इलेक्ट्रोलाइट म्हणून तीव्र आम्ल वापरले जाते सध्या मिळणारे घट हे द्रव घटांऐवजी जेलीने बनलेले असतात त्यांना कोरडे घट असं म्हणतात लिंबाचा स्वयंपाकातील उपयोगाशिवाय कोणता उपयोग होतो हे सांगू शकाल का लिंबू सरबत हे एक प्रकारचे आम्ल आहे आपण त्याचा उपयोग आपल्याला आवश्यक असलेली इलेक्ट्रिकल बॅटरी तयार करण्यासाठी करणार आहोत साधा घट हा चार लिंबे गॅल्वनाइज तार आणि तांब्याची तार यांचा वापर करून तयार केला जाऊ शकतो आपण इथे अनेक तारा एकत्र करून तयार केलेली जाड तार घेतली त्याचबरोबर पाच सेंटीमीटर लांब गॅल्वनाइज स्टीलची तार आणि तांब्याची तार त्यात जोडून एक मूलभूत घट तयार केला लिंबाचा रस इलेक्ट्रोलाईटचं काम करतो हे एक अतिशय लहानसं असं युनिट झालेलं असल्यानं याची ऊर्जा फारच कमी वेळ टिकते तांब्याच्या प्रत्येक तारेला चार लिंबे याप्रमाणे जोडली आहेत रासायनिक अभिक्रिया होऊन संपूर्ण घटामधून इलेक्ट्रॉन्सचे वहन व्हायला लागते हे इलेक्ट्रॉन्स आपल्याला डोळ्यांनी दिसतात का खरं तर दिसत नाहीत आपल्याला डी ई डीची मदत घ्यावी लागेल ज्यामुळे आपण इलेक्ट्रॉन्स पाहू शकू आता आपण पाहिले आणि शेवटचे मोकळे टोक ई डीला जोडल्यावर विद्युत दिवा प्रकाशमान होईल तुम्ही जास्त लिंब वापरून किंवा तुमच्या आजूबाजूला असलेल्या वस्तूंचा वापर करूनही असा घट तयार करू शकता याशिवाय अनेक फळे उदाहरणार्थ सफरचंद केळी कैरी यांचा वापरही करू शकता असे प्रयोग नक्की करून पहा मूळ विद्युत घट हा एका बाजूला तांब्याच्या आणि दुसऱ्या बाजूला जस्ताच्या तबकड्या आणि सल्फ्युरिक आम्लामधून बनवलेला असतो तबकड्या जेव्हा विद्युत वाहक तारांशी जोडल्या गेलेल्या असतात तेव्हा रासायनिक अभिक्रिया होते हायड्रोजन वायू यातून सुटतो आणि तो तबकड्यांच्या पृष्ठावर जमा होऊ लागतो तेव्हा त्यातून मुक्त झालेल्या इलेक्ट्रॉन्समुळे द्रावण धन भारित होते जस्ताच्या तबकड्यांपासून वेगळे होत त्यावेळी ते त्याच्यातील इलेक्ट्रॉन्स मागे सोडत जाते ज्यामुळे जस्ताच्या तबकड्या ऋण होतात त्यामुळे इलेक्ट्रॉन्स जस्ताच्या तबकड्याकडून तांब्याच्या तबकड्यांकडे वाहू लागतात ही प्रक्रिया त्यातले सल्फेरिक आम्ल संपेपर्यंत चालू राहते बॅटरीमध्ये जस्ताचा अॅनोड वापरला जातो हा अॅनोड सहसा दंड गोलाकार भांड्याच्या स्वरूपात वापरला जातो कार्बनचे कॅथोड मध्यभागी एका रॉडच्या स्वरूपात असतात अशी रचना तयार केलेली असते जस्ताच्या ॲनोडनंतर अमोनियम क्लोराईड चिकटवलेले असते जे इलेक्ट्रोलाईटचे काम करते दुहेरी ए बॅटरीमध्ये लेपाच्या स्वरूपात इलेक्ट्रोलाईट चिकटवलेले असते ज्यामध्ये अगदी विद्युत प्रवाह वाहू शकेल एवढाच ओलसरपणा असतो त्यातल्या द्रवाचे प्रमाण कमी ठेवल्यामुळे त्यांचे नियाण करणे सोपे होते लेपाच्या स्वरूपात असलेल्या ले इलेक्ट्रोलाईटमुळे या विद्युत घटातील रासायनिक अभिक्रिया अतिशय सावकाश होते साहजिकच खूप मोठ्या प्रमाणात आवश्यक असलेल्या इलेक्ट्रिक घटाशी तुलना करता विद्युत प्रवाह या विद्युत घटातून मिळू शकत नाही परंतु इलेक्ट्रिक गटाच्या मानाने कोरडा विद्युत घट हा जास्त काय टिकणारा असतो लेड ऍसिड बॅटरी हा वास्तविक डी टू रिचार्जेबल बॅटरी पुनर्भारित ऊर्जा साठवण साधन म्हणून ओळखला जातो ही बॅटरी सर्वात जास्त कार ट्रक आणि इतर वाहनांमध्ये जास्त प्रमाणात वापरली जाते याशिवाय ही बॅटरी बोटींमध्ये सागरी वाहतुकीच्या साधनांमध्ये आणि यु पी सारख्या अखंड ऊर्जा पुरवठा साधनांमध्ये वापरला जातो आपण कोणत्याही मध्यम श्रेणीत वापरल्या जाणाऱ्या साधनांचा सा विचार यात करू शकतो त्यासाठी कमी किमतीची रिचार्ज करण्यायोग्य बॅटरी आवश्यक असते आता आपण लेड ॲसिड बॅटरीची अधिक माहिती जाणून घेऊया विद्युत दाब असलेला लेड ॲसिड बॅटरीत सहा लेड आम्ल गॅल्व्हनिक घट एकमेकांशी एका मालिकेमध्ये जोडलेले आणि बॅटरीच्या आतमध्ये बसवलेले असतात इलेक्ट्रोलाइटच्या रूपात असलेले द्रवरूप सल्फ्युरिक आम्ल विद्युत घटामध्ये घालता क्षणी बॅटरी सक्रिय होते आणि आयन्स घटाच्या धनप्रभारित किंवा ऋणप्रभारित भागात जमा व्हायला लागतात कॅथोड आणि अॅनोड यांच्यामध्ये पथ तयार करत असताना इलेक्ट्रॉनशी कॅथोडकडे प्रवास करण्यास सुरुवात होते आणि बॅटरी मुक्त व्हायला लागते हीच अभिक्रिया उलट पद्धतीने लेड ऍसिड बॅटरीत अतिरिक्त ऊर्जेने पुनर्भरण करून आणि अॅनोड आणि कॅथोडला त्यांच्या मूळ स्थितीत आणता येते लेड ॲनोड लेड ॲसिड घटात लेड अॅनोड हा ऋणभारित इलेक्ट्रोड म्हणूनही ओळखला जातो स्पन लेड हे यातील सक्रिय घटक असून जेवढी त्याची सल्फ्युरिक अंमलाची अभिक्रिया होते तेव्हा स्पंज लेड आवश्यक असलेला पृष्ठभाग वाढवण्याचे काम करते लेड डायऑक्साइड लेड आम्ल घटात कॅथोड हा धनप्रभारित इलेक्ट्रोड असतो यात कॅथोड म्हणून असलेले द्रवरूप इलेक्ट्रोड म्हणून लेड डायऑक्साईड वापरले जाते सारांश आपण विद्युत घटाची विविध उपाययोजन शिकलो वेगवेगळ्या प्रकारच्या बॅटरी शोधा आणि त्यांच्या कार्याविषयी अधिक माहिती घ्या